G7 शिखर परिषदेत पर्यावरण, हवामान, महासागर आणि डिजिटल परिवर्तनावरील सत्राला पंतप्रधान संबोधित करणार. डोनाल्ड ट्रम्प आणि अँजेला मर्केल यांचीही घेणार भेट. G7 परिषदेत भारताचे शेर्पा म्हणून सुरेश प्रभू उपस्थित राहणार. विषमतेविरोधातला नवा विचार या परिषदेतून जगाला मिळेल, प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नक्षल प्रभावित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक. नक्षलवादी हिंसाचारात 43% घट झाली असल्याचं स्पष्ट. पी चिदंबरम यांच्या अडचणीत आणखी वाढ. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावरची याचिका निरर्थक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. भ्रष्टाचार आणि अन्य आरोपांवरून केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती. आणि केंद्र सरकारच्या विकास योजना लागू करण्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाचं पथक उद्यापासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 राष्ट्रांच्या शिखर परिषदेसाठी काल फ्रान्समधल्या बियारेट्स इथं दाखल झाले. ते आज G7 शिखर परिषदेत पर्यावरण, हवामान, महासागर आणि डिजिटल परिवर्तनावरील सत्राला संबोधित करणार आहेत. भारत G7 समूहाचा सदस्य नाही, मात्र फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणावरून विशेष अतिथी म्हणून ते या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. हे निमंत्रण प्रमुख आर्थिक महासत्ता म्हणून भारताचा उदय आणि मॅक्रॉन मोदी यांच्यातल्या वैयक्तिक संबंधांचं प्रतिबिंब असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर काल त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्याशी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. तसंच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रयत्नांना बळ देण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर पंतप्रधान आणि गुटेरेस यांची ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचीही बियारेट्स इथं भेट घेतली आणि व्यापार, संरक्षण, संशोधन आदी क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांचीही भेट घेणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांच्या बहारीन दौऱ्यात संस्कृती, अंतराळ, सौर आघाडी, रुपे कार्डबाबत सामंजस्य करार करण्यात आले. या दौऱ्यात पंतप्रधानांना किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनिसान्स पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. फ्रान्समध्ये आयोजित G7 परिषदेत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू भारताचे शेर्पा म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या संमेलनाला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. आर्थिक विषमतेविरोधातली लढाई ही या परिषदेची संकल्पना आहे. विकसित देशांमध्येही विषमतेचं प्रमाण पाहायला मिळतं. या परिषदेत या विषयावर विचारमंथन होईल आणि या विषमतेविरोधातला नवा विचार G7 परिषदेतून जगाला मिळेल असा विश्वास सुरेश प्रभू यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केला. संपूर्ण जगात नरेंद्र मोदी एका नेत्याच्या रुपात समोर आले आहेत. मोदी यांनी देशात विविध क्षेत्रात होत असलेलं काम जगासमोर ठेवलं आणि या कामाची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली. एक नेता म्हणून नरेंद्र मोदी यांना जगानं स्वीकारलं आहे. त्यामुळे G7 परिषदेचा भारत सदस्य नसतानाही भारताला विशेष निमंत्रण मिळालं आहे असं प्रभू यांनी यावेळी सांगितलं. अॅमेझॉनच्या खोऱ्यातल्या जंगलांना लागलेल्या आगीचा सामना करण्यासाठी तसंच या आगीमुळे झालेल्या हानीतून पुन्हा उभं राहण्यासाठी ब्राझीलला मदत करण्याचा निर्धार G7 देशांनी घेतला आहे. ब्राझीलला कशाप्रकारे मदत केली जाऊ शकते याबाबत G7 देश कराराचा मसुदा तयार करत आहेत. या करारात तांत्रिक तसंच आर्थिक स्वरूपाच्या मदतीचा समावेश असेल अशी माहिती फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिली आहे. जर्मनीसह इतर देश अॅमेझॉनमधल्या नुकसान झालेल्या भागात नव्यानं जंगल उभारण्यासाठी ब्राझीलसोबत चर्चा करतील असं जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला राज्यांचे प्रतिनिधी, वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासह काही केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते. या बैठकीत नक्षल प्रभावित राज्यांमधली सुरक्षा व्यवस्था आणि तिथल्या विकासाचा आढावा घेण्यात आला. 2009 ते 2013 दरम्यान नक्षली हिंसाचाराच्या 8782 प्रकरणांची नोंद झाली, तर त्या तुलनेत 2014 ते 2018 या काळात या 43% घट होऊन ती 4969 एवढी नोंदली गेली. गृहमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2009 ते 2013 या काळात 3326 लोकांचा बळी गेला, तर त्या तुलनेत 2014 ते 2018 या काळात 1321 लोकांचा बळी गेला. 2018 केवळ 60 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी हिंसाचाराची नोंद झाली. आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम अगोदरच सीबीआयच्या कोठडीत असल्यानं त्यांची अटकपूर्व जामिनासाठीची याचिका निरर्थक ठरते असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज मांडलं. मात्र ते नियमित जामिनासाठी उचित न्यायालयात अर्ज करू शकतात असंही न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती एस बोपण्णा यांच्या पीठानं आज हे स्पष्ट केलं. दिल्ली उच्च न्यायालयानं चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. या आदेशाविरोधात चिदंबरम यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. चिदंबरम यांच्याविरोधात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र चिदंबरम यांच्याविरुद्ध सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणातल्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत आज संपत असून त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात दाखल केलं जाणार आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीबीआयसी अर्थात सीमा शुल्क मंडळानं 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीनं सेवानिवृत्त केलं आहे. निवृत्त करण्यात आलेले सर्व अधिकारी अधीक्षक आणि एओ स्तरावरचे आहेत. भ्रष्टाचार आणि अन्य आरोपांवरून मूलभूत नियम 56 जे अंतर्गत त्यांना निवृत्त करण्यात आलं आहे. कर विभागातले काही अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरफायदा घेत असून करदात्यांचा छळ करत आहेत असा उल्लेख पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना केला होता. सरकारनं जून महिन्यातच अशा काही कर अधिकाऱ्यांना सक्तीनं निवृत्त करण्याचं धाडसी पाऊल उचललं होतं असं सांगून अधिकाऱ्यांचा असा गैरव्यवहार कदापि खपवून घेतला जाणार नाही असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं होतं. यावर्षी जून महिन्यात सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या 12 अधिकाऱ्यांसह भारतीय महसूल सेवेच्या 27 उच्च अधिकाऱ्यांना मूलभूत नियम 56 अंतर्गत सक्तीनं निवृत्त करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाचं एक पथक उद्यापासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहे. या भागात केंद्र सरकारच्या विविध योजना लागू करण्यासंदर्भात हे पथक आढावा घेईल. कलम 370 आणि अन्य काही कारणांमुळे केंद्र सरकारच्या विकास योजना जम्मू काश्मीरच्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. जम्मू काश्मीर आणि लडाख क्षेत्रात शाळा, महाविद्यालय, कौशल्य विकास केंद्र, रुग्णालय आणि अन्य सेवा केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीनं हे पथक आढावा घेईल. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिली. जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये प्राधान्यानं सुरू करण्यासंदर्भातल्या योजना आणि कार्यक्रमांबाबत एक योजना तयार केली जाणार आहे. या भागातल्या सामाजिक आर्थिक विकासासंदर्भात हे पथक एक विस्तृत अहवाल सादर करेल. जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांना मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमधल्या गटविकास परिषदेच्या 316 जागांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जम्मू काश्मीरमध्ये औषधांचा आणि आवश्यक वस्तूंचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज सुरुवातीच्या सत्रात 662 अंकांची उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 170 अंकांनी पधारला. ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या पार्थिवावर काल दिल्लीतल्या निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, रामदास आठवले, डॉ हर्षवर्धन, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय महाविस्तार अभियानाअंतर्गत नेवासा इथं भाजपाचं बूथ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत काल हे संमेलन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा संदेश भाजपा कार्यकर्त्यांनी समाजातल्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवून विधानसभेच्या आगामी निवडणुका जिंकून द्याव्यात असं आवाहन जाजू यांनी केलं. कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजपानं देशात सर्वात मोठा पक्ष म्हणून नोंद केल्याचं जाजू म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या दिवंगत नेत्यांना प्रथम आदरांजली अर्पण करण्यात आली. आपल्या कृषीप्रधान राज्यात शेतकरी आणि पशुपालकांसाठी पोळा या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. बळीराजाच्या चरितार्थ वर्षभर मोलाची भूमिका बजावणाऱ्या बैलाला सजवून त्याची पूजा करून त्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. अर्थातच बैलाला सजवण्यासाठी विविध साजांची गरज भासते आणि बळीराजाची ही गरज भागवतो नंदुरबार जिल्ह्यातील बद्रीझिरा या गावातील बंजारा समाज. नंदुरबार जिल्ह्यातील बद्रीझिरा हे एकमेव गाव आहे जिथे आजही बैलांचे साज बनवण्याची परंपरा बंजारा समाजानं चार पिढ्यांपासून जोपासली आहे. नंदुरबार शहरापासून 8 किलोमीटर अंतरावरील सुमारे 800 लोकवस्ती असलेलं बद्रीझिरा या गावातील बंजारा समाज हा एरवी मोलमजुरी करून चरितार्थ चालवणारा समाज. मात्र पोळ्याच्या सणासाठी बैलांचे रंगबेरंगी कलाकुसरीचे साज बनवण्याची कला इथल्या कुटुंबियांनी जोपासल्यानं या काळात त्यांना काही प्रमाणात अतिरिक्त उत्पन्न मिळायला मदत होते. बैलांचा साज पाहिल्यावर हे सहज सोपं वाटत असलं तरी त्यातील गुंफण आणि कलाकुसर बरीच मेहनतीची असते. कोंडे, सिरधये, नात, मोठोटे आणि हे बाजारामध्ये हे बनवून साठे हे करून साठे आम्ही नंदुरबार जाते. बाजारामध्ये विकते आम्हाला हे 50-60-70 रुपया हेच आम्हाला हे किंमत मध्ये आम्ही विकते. जळगावहून कच्चा माल आणतो आम्ही. हे दोरी वगैरे हे सगळं आणतो मग इथून आम्ही बनवतो नात, गोंडा, मोरकी, सेल, दोर. गुरु पौर्णिमेपासूनच या गावातील प्रत्येक घरात साज तयार करण्याची लगबग सुरू होते. गावातल्या प्रत्येक घरातील सदस्य हा आकर्षक साजांचा कारागीर आहे. सुमारे 15-20 कुटुंब या व्यवसायात आहेत. आठवड्याची बाजार असते, त्याच्या निमित्त आम्ही हे सर्व गोंडे, नाथ, सर्व जे काय असते ते साहित्य आम्ही घरी तयार करून घेतो. आता आम्ही खांडबाऱ्यात आलेलो आहोत आणि हे माल विक्री करत आहोत. आमचा पूर्ण परिवार एका सीजनात यातून 15-20 हजार रुपये नफा काढून घेतो. आता सध्या जनावर कमी झाले, बैल कमी झाले, त्यामुळे हा धंदा पण हळूहळू कमी होत चाललाय. पोळ्याच्या सणात रंगबेरंगी साजाला मागणी असली तरी दोरखंड, नाथ, मोरखी, सेल, सिरधा या साहित्याला वर्षभर मागणी असते. या गावात वर्षानुवर्षे ही कला जोपासली गेली असली तरी सुशिक्षित तरुण वर्ग या कामापासून दूर जाताना दिसत आहे. लोकपरंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या कलासक्त बंजारा समाजानं आधुनिक काळात सर्वच काम यंत्राद्वारे होत असताना बैलांचे साज हातानं बनवण्याची कला जोपासल्यानं बद्रीझिरा हे गाव वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जयस्वाल, नंदुरबार. राज्यातल्या आदिवासी कोळी जमातीला महसूल आणि आदिवासी विभागाकडून जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेनं मिळावं यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी कोळी क्रांती सेनेनं काल मुंबईत आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं. शिवसेना उपनेते अनंत तरे यावेळी उपस्थित होते. शासकीय योजनांचा लाभ मिळावा, अन्यायकारक पडताळणी समित्या बरखास्त कराव्यात, कोळी समाजातल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राच्या आधारे सर्व शैक्षणिक संस्था वसतिगृहांमध्ये प्रवेश द्यावा या मागण्याही यावेळी करण्यात आल्या आहेत.
गोरगरिबांच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री आवास योजना राज्यात प्रभावीपणे राबवली जात आहे. खेड्यापाड्यातले नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणारं श्रीधर नगर गाव आदिवासी आणि डोंगराळ भागात वसलेलं असल्यामुळे ते विकासाच्या अनेक योजनांच्या लाभापासून वंचित होतं. मात्र आता या गावात विकासाच्या योजना पोहोचल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या गावात अनेक घरकुलं बांधण्यात आली असून गरजू आणि वंचित गावकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. याच गावात असलेल्या जसमाबाई मालाणी आणि जिजाबाई खोडके या बेघर महिलांना या योजनेमुळे हक्काचं घर मिळालं आहे. सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या या घरात या महिला आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. या अगोदर आम्हाला राहायला घर नव्हतं, आता आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतून घर मिळालं. आम्हाला ताट्याचं घर होतं पहिल्यांदा, आम्हाला घर नव्हतं राहायला, पण आता प्रधानमंत्रीनं सुविधा दिली, आम्हाला घर झालं राहायला. नगर हे गाव अतिदुर्गम भागात वसलेले गाव असून श्रीधरनगर या गावात याच्या अगोदर एकही सरकारी योजना पोहोचलेली नव्हती. आता प्रधानमंत्री योजनेतून 60 घरं या गावाला गरीब लोकांना वाटण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत असल्यामुळे लाभार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी गजानन कुलकर्णी, बुलडाणा. ग्रामीण भागातल्या महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा या उद्देशानं केंद्र सरकारनं उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेतून देशातल्या लाखो महिलांना मोफत गॅस जोडणी मिळाली आहे. पुणे शहरातल्या शेकडो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ग्रामीण भागात पूर्वी चुलीवर स्वयंपाक बनवला जायचा, मात्र महिलांना धुराचा प्रचंड त्रास व्हायचा. हा त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारनं उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेतून पुणे शहरातल्या सिंहगड प्रभागातल्या श्रीराम गॅस एजन्सी आणि डॉ संदीप बुटाला यांच्या सहकार्यातून जय भवानी नगर प्रभागातल्या 500 गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर, शेगडी, रेग्युलेटर आणि रबर ट्यूबचं वाटप करण्यात आलं. म्हणून आम्ही, मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी आणि माझी पत्नी मनीषा बुटाला यांनी घरोघरी जाऊन अशा प्रकारच्या गरजू आणि लाभार्थ्यांची यादी तयार केली आणि पहिल्या टप्प्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर साहेब यांच्या हस्ते 165 लोकांना प्रत्यक्ष आम्ही वाटप केलं. आतापर्यंत 550 लोकांना आम्ही ह्या माध्यमातून उज्ज्वलाचं कनेक्शन दिलं आहे. ते कुटुंब अतिशय आनंदी आहेत. याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही जवळपास 6,000 याच्यापेक्षा जास्त कनेक्शन ही त्या महिलांच्या घरी आम्ही पोहोचती केलेली आहेत. या योजनेकरता अंदाजे साधारण 100 रुपये हे नाममात्र शुल्क स्टॅम्प ड्युटी हे आम्ही घेतो आणि त्या महिलेच्या घरामध्ये आम्ही जाऊन ते गॅस शेगडी, रेग्युलेटर, सिलेंडर, रबर ट्यूब असं सर्व कनेक्शन त्या महिलेच्या घरामध्ये आम्ही जोडून देतो. आता या महिलांची धुराच्या त्रासातून सुटका झाली आहे, तसंच कमी वेळेत आणि कमी खर्चात स्वयंपाक बनवून होत आहे, त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या योजनेमुळे फायदा झाला असल्यामुळे महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहेत. 100 रुपये भरून शेगडी, सिलेंडर, रेग्युलेटर, पाईप हे सगळं त्यांनी दिले, पण आमचा आणि आमच्या घरी सिलेंडर वगैरे काहीच नव्हतं. आम्हाला रॉकेल सगळं म्हणजे स्टोव्हवर आम्हाला सगळं करायला लागायचं. आमचा खूप वेळ आमचा जायचा तर त्या स्वयंपाकामध्ये. आम्हाला या नरेंद्र मोदींनी आम्हाला ही जी जीवन योजना सुरू करून दिली त्याच्यामुळे आमचे वेळ पण आमचा खूप जात नाही, आमचा म्हणजे स्वयंपाक सुद्धा लवकर होतो. पर्यावरणाचं रक्षण करण्याबरोबरच महिलांच्या आरोग्याची काळजी घेणारी ही योजना देशाच्या विविध भागात वरदान ठरली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दक्षिण कोकणात घराघरांमध्ये लाडक्या गणरायाची स्थापना केली जाते. कोकणात आजही पारंपरिक रुपातील पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्याच मूर्ती घडवल्या जातात. गणेश मूर्ती साकारण्यासाठी इथे गावागावात अनेक मूर्तीशाळा आहेत. सध्या सर्व मूर्तीशाळांमध्ये गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू असून स्थानिक कलाप्रेमी तसंच कलाशाखेचे विद्यार्थी आपली कलाकुसर साकारताना दिसत आहेत. या शाळांच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार देखील प्राप्त होत आहे.
त्या कोकणामध्ये निसर्गप्रेमी मनुष्य असल्यामुळे त्यांना सहज विरघळतील, विसर्जन होईल मूर्त्यांचं विधिवत, अशा पद्धतीच्या मातीच्याच मूर्त्यांना जास्त मागणी आहे इथे, त्यामुळे जास्त करून लोक मातीच्याच मूर्त्यांना पसंती देतात आणि ऑर्डर पण तशीच देतात. आणि योग्य पद्धतीने म्हणजे जी पूजेसाठी योग्य अशी मूर्ती असते अशा पद्धतीची तिची ठेवण तशा पद्धतीने ते बनवून घेतात आमच्याजवळ वेगवेगळ्या स्वरूपातील आकारातील मूर्त्या. आल्यापासून मला तरी नवीन नवीन काय काय शिकायला मिळालं. पहिल्यांदा जेव्हा मी इथे आलेले तेव्हा फक्त मी कलर काम करत होते, पण आता तिथून मी नवनवीन दागिन्यांचे डिझाईन्स घालते, त्याचबरोबर आता नवीन नवीन इथे बघितलं असेल तर फेट्यांची डिझाईन्स करते. म्हणजे इथे येऊन मला वेगवेगळं माझी जी कला आहे ती दाखवायला मिळाली, त्याचबरोबर त्याच्यात काही काही उन्नत म्हणजे प्रगती करता आली, त्याच्यात नवीन काहीतरी शिकता आलं. मूर्ती घडवताना तसंच रंगरंगोटी आणि सजावट करताना कलाप्रेमींना आपली कला दाखवण्याचं समाधान लाभत आहे. विद्यार्थ्यांना नवतंत्रज्ञानासोबतच वेगवेगळे प्रकल्प राबवता यावेत तसंच माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि आयोगानं माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत अटल टिकरिंग लॅबची निर्मिती केली आहे. अकोला जिल्ह्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात हे अभियान आशेचा किरण ठरत आहे. शालेय विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला बळ मिळावं, त्यातून नाविन्यपूर्ण कल्पना समोर याव्यात या हेतूनं अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब देशभरात उभारण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या या लॅबमध्ये डिजिटल साक्षरता, डिझाईन मेकिंग यासह विविध मॉड्यूलवर काम होतं. 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात येते. यामध्ये रोबोटिक, इंजिनिअरिंग टूल, ड्रोन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडीत उपकरणं असतात ज्यांच्या मदतीनं नवतंत्रज्ञान शिकणारी पिढी देशात घडवली जात आहे. इस लैब के अंदर जो है हमारे को ड्रोन वगैरह जो है बनाना सिखाया जाता है और रोबोटिक्स जो है हमारे उसके एप्लीकेशन दी जाती है, तो इसके बहुत सारे फायदे हैं हमारे को. डिफरेंट डिफरेंट जो है कंपोनेंट्स हमारे को रोबोट्स के बताए गए हैं इसके अंदर, जिसकी वजह से जो है हमारे बहुत सारे मतलब कंसेप्ट जो है क्लियर हुए और आगे जाके हमें ऐसा लगता है कि हमारी जनरेशन से जो है बहुत सारे साइंटिस्ट बन के निकलेंगे. इसमें स्टूडेंट को भी बहुत ज़्यादा इंटरेस्ट आ रहा है और एक स्टूडेंट बहुत ज़्यादा एनर्जी के साथ बहुत ज़्यादा और बहुत सारे यहाँ पे एक्सपेरिमेंट होते हैं और यहाँ पे स्टूडेंट को बहुत सारी फैसिलिटीज़ भी है और बहुत सारा फ़ायदा भी मिलता है. और इसके अलावा यहाँ पे बहुत सारे जैसे 3D एल्बम, 3D प्रिंटर्स है और एक्सेट्रा बहुत सारे मशीनीस है और यहाँ पे बहुत ज़्यादा इंटरेस्ट के साथ स्टूडेंट एक्सपेरिमेंट करते हैं. अकोला जिल्ह्यातील पातूरमधल्या अल्पसंख्याक असणाऱ्या शाहबाबू शिक्षण संस्थेच्या शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये अटल टिंकरिंग लॅबची निर्मिती करण्यात आली असून या शाळेला तब्बल 20 लाख रुपयांची नवतंत्रज्ञान असणारी यंत्र आणि प्रयोगशाळा देण्यात आली आहे. अल्पसंख्याक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अटल टिंकरिंग लॅब आशेचा किरण ठरत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील मुलं मुली नवनवीन प्रयोग शिकत असून नवनिर्मिती करत आहेत. आज वो लॅबोरेटरी से हमारे बच्चे रोबोटिक साइंस को जान पाए हैं, सोल्डरिंग कर रहे हैं, 3D प्रिंटर्स के थ्रू अपनी प्रोजेक्ट तैयार कर रहे हैं. प्रशिक्षित शिक्षकांसह अटल टिंकरिंग लॅबचा विद्यार्थ्यांना फायदा होत असून ग्रामीण भागातून वैज्ञानिक घडवण्यासाठी ही लॅब महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे, अकोला. आणि आता बातमी क्रिकेटची. अजिंक्य रहाणेचं शतक आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिजचा 318 धावांनी पराभव करत पहिला कसोटी क्रिकेट सामना जिंकला. रहाणेचं शतक आणि हनुमा विहारीच्या 93 धावांमुळे भारतानं वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 419 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात काल चौथ्या दिवशी अवघ्या 27 षटकात 100 धावात गारद झाला. जसप्रीत बुमराहनं अवघ्या 7 धावात वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्याला ईशांत शर्मानं 3 तर शमीनं 2 गडी बाद करत चांगली साथ दिली. 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आणि आता हवामान वृत्त. मुंबईत आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे.
येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. याच काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. G7 शिखर परिषदेत पर्यावरण, हवामान, महासागर आणि डिजिटल परिवर्तनावरील सत्राला पंतप्रधान संबोधित करणारा डोनाल्ड ट्रम्प आणि अँजेला मर्केल यांचीही घेणार भेट. G7 परिषदेत भारताचे शेर्पा म्हणून सुरेश प्रभू उपस्थित राहणार. विषमतेविरोधातला नवा विचार या परिषदेतून जगाला मिळेल, प्रभू यांनी व्यक्त केला विश्वास. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नक्षल प्रभावित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक. नक्षलवादी हिंसाचारात 43% घट झाली असल्याचं स्पष्ट. पी चिदंबरम यांच्या अडचणीत आणखी वाढ. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावरची याचिका निरर्थक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. भ्रष्टाचार आणि अन्य आरोपांवरून केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या 22 वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती. आणि केंद्र सरकारच्या विकास योजना लागू करण्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाचं पथक उद्यापासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.